मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान होताना लाठीचार्ज झाले, काय नेमकं प्रकार घडलंय, काय झालं? पहिली गोष्ट तर लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे। त्या संदर्भातली खरी वस्तुस्थिती अशी आहे की मागील वर्षी त्या ठिकाणी स्टॅम्पीड सारखी स्थिती झाली आणि चेंगराचेंगरी झाल्यामुळे महिला देखील जखमी झाल्या होत्या आणि म्हणून यावर्षी त्या संदर्भातली एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज, त्यानंतर चॅरिटी कमिशनर, तिथले ट्रस्टी ढगे पाटीलजी आणि मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्याचे प्रमुख, अशा प्रकारची बैठक झाली आणि अशा प्रकारचं चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून काय करायचं असा त्याच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आलं होतं की 75 पासेस हे त्या ठिकाणी मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना पहिल्यांदा उपलब्ध करून द्यावे आणि त्यांना त्या ठिकाणी आत सोडावं जेणेकरून मागच्या वर्षीसारखी चेंगराचेंगरी होणार नाही। आणि त्याप्रमाणे जे काही मानाच्या दिंड्यांचे लोक हे सगळे आत गेले होते, मात्र त्या ठिकाणी काही वारकरी होते, काही तरुण होते, त्यांचा आग्रह होता की आम्हाला देखील आत सोडलं पाहिजे आणि हा जो काही निर्णय तो आम्हाला मान्य नाही। आणि 400-500 तरुण वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला। मुळातच याच्यामध्ये काही पोलिसांना देखील थोडं लागलं आहे आणि मात्र तिथे आपण जर व्हिडिओ जरी बघितले तरी कुठेही लाठीचार्ज झाला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केलाय। नंतर सगळी परिस्थिती शांत झाली आहे, त्या ठिकाणी चर्चा देखील चाललेली आहे। मुळातच स्टॅम्पीड होऊ नये म्हणून हा निर्णय झालेला होता, पोलिसांनी कुठलाही नवा निर्णय त्या ठिकाणी केला नाहीये। तथापि या संपूर्ण घटनेकडे आम्ही गांभीर्याने बघतो आहोत, कारण आता या दिंड्यांची सगळी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही मला असं वाटतं की चुकीची घटना घटू नये अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे। त्याचवेळी मी एक गोष्ट अजून सगळ्या माध्यमांनाही विनंती करतो, काही माध्यमांनी अतिशय संयमानं घडलेली घटना ही योग्य प्रकारे दाखवली, काहींनी मोठा लाठीचार झाला वगैरे असं चित्र तयार केलं, असं चित्र तयार करणं योग्य नाही, असं झालेलंही नाहीये। विनाकारण जनतेच्या भावना भडकतील अशा प्रकारचं काम कोणी करू नये आणि विशेषतः काही राजकीय पक्षांना देखील माझं आवाहन आहे की आपल्याला लोकांची आणि वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे, त्यामुळे कृपया या बाबतीत तरी कोणी राजकारण करू नये। आता पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बसून मार्ग काढण्यात येतो आहे, पुन्हा एकदा कशा प्रकारे सगळ्यांची एंट्री होईल या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे। मात्र पुन्हा सांगतो की हा निर्णय सर्वानुमते झालेला निर्णय होता, त्यामुळे तशा प्रकारे पोलिसांनी ज्या लोकांना पासेस दिले होते त्यांना आज सोडलेला आहे। विरोधक आरोप करतायत, प्रत्यारोप करतायत, कुठली राजकारण होत आहे का, भांडवल केलं जातं का विषय? आता मागच्या वर्षी त्या ठिकाणी आमचं सरकार नव्हतं, स्टॅम्पीड झालं, आम्ही त्याचं भांडवल नाही केलं, उलट मागच्या वर्षीपासून शिकलो आणि यावर्षी काय नीट करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्यामुळे मला असं वाटतं की अशा बाबतीत जर विरोधक हे या ठिकाणी राजकारण करत असतील तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।